गेल्या का निवडणुकीत आपण बघितलं की त्यांच्यामध्ये गडबडी सुरू होती, काय सांगा तुम्ही? महाविकास आघाडीमध्ये जे काही चाललेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. महाविकास आघाडीमध्ये काही बॉम्ब लागणार आहेत, काही स्फोट होणार आहेत, आगे देखो होता है क्या. चॅलेंज करताय, कोणाशी बरोबरी करताय? अहो आमदारकीचं सोडून द्यावं तुम्ही, एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करणं सोडून द्या. मी तुम्हाला या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय की माझ्या मतदारसंघात, नगरसेवकाच्या मतदारसंघात शिंदेसारखं नेते, माझ्यासारखा कार्यकर्ता माझ्या विरुद्ध, पहिले प्रथम तुम्ही, आता नगरसेवकाच्या निवडणुका आहेत, नगरसेवकाच्या निवडणुकीला माझ्या विरुद्ध त्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघात माझ्या स्थानिक वॉर्डामध्ये तुम्ही माझ्या विरुद्ध उभं राहा तुमच्या हिंमत असेल तर, आणि नंतर ते शिंदेसाहेबांच्या विरुद्ध उभं राहण्याची तयारी करा. आणि राजीनामा तुम्हाला द्यायचा आहे ना तर द्या ना. कोणी अडवलं तुम्हाला राजीनामा द्यायला? द्या राजीनामा आणि बघा काय होतं ते. उगच वायफळ गप्पा मारण्याचं काम सुरू आहे. मी आदित्य ठाकरे यांना जाहीर आव्हान करतोय की विधानसभेच्या निवडणुका तर नंतर आहेत, येणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण माझ्या विरुद्ध उभं राहण्याकरता या.